नमस्कार, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ग्रीन चिकन मसाला रेसिपी। खूप सोपी रेसिपी आहे, ज्यांना स्वयंपाकातलं फार काही येत नाही ते सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकतात। घरी आपल्याला कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण अवेलेबल असतं, हे पदार्थ वापरून ही रेसिपी केलेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ बघा, तुम्ही ट्राय करा, कसं वाटतंय मला कळवा, आणि आवडली रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। नमस्कार, आज आपण करणार आहोत ग्रीन चिकन मसाला। प्रत्येक घरामध्ये आईची अशी एक स्पेशल डिश असते की जी तिच्या मुलांची फेवरेट असते। माझ्या लहानपणी माझी आई ग्रीन चिकन मसाला करायची, जी माझी आणि माझ्या बहिणीची फेवरेट डिश होती। आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता बघूया ग्रीन चिकन मसाला। चला तर मग आता ग्रीन चिकन मसाला आपण रेसिपी बघूया। पहिले साहित्य बघूया आपण। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी इथे, अर्धा किलोसाठी हे सामान घेतलेलं आहे। 3 पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या कमी तिखट असतात। 4 डार्क ग्रीन कलरच्या, ज्या खूप तिखट मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत। आलं घेतलेलं आहे, लसूण बघा घेतलेलं आहे इथे, 2 मीडियम साईजचे कांदे आणि जरा कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे। आता आपण सगळ्यात प्रथम काय करणार आहोत, तर ह्या मिरच्या आणि आलं, यातली थोडीशी कोथिंबीर बघा इकडे थोडीशी घेतलेली, बाकी शिल्लक ठेवली, याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। पेस्ट करून घेतलेली आहे, यातली 1/3 मी ह्या चिकनला लावून घेतलेली आहे आणि हा मॅरिनेट करत आपल्याला ठेवायचा आहे। जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तितकं जास्त त्याची टेस्ट छान येईल। आपण 2 तास ह्याला ठेवणार आहोत। आणि कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, जितका बारीक कांदा तेवढं आपलं चिकनची छान मिळून येतं आपलं चिकन। खूप बारीक कांदा कापून घेतलेला आहे बघा इथे, तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा बारीक कांदा कापून घ्या। 2 तास आपण आता हे ठेवतोय बघा इथे, 2 तास झालेले आहेत, चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण आपली प्रोसेस सुरू करणार आहोत। बघा इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, लोखंडाची कढई याच्यासाठी की याच्यातून आपल्याला, याच्यात शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला लोह मिळतं। आणि मी घरातल्या सगळ्या नॉनस्टिक, एनोडाईज आणि जर्मन अॅल्युमिनियम ह्या सगळे भांडी काढून आता लोखंड, तांबं आणि स्टील अशी भांडी आणलेली आहेत, त्याच्यातलीच मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। तुमच्याकडे जी, मी माझ्याकडे आहे ती घेतलेली, तुमच्याकडे जी अवेलेबल कढई आहे ती तुम्ही घ्या। बघा कढईत तेल टाकलेलं आहे, तेल छान तापलेलं आहे। इथे आपण लसूण मगाशी दाखवलेला तो बारीक चिरून घेतलेला आहे। आपण पहिला लसूण फोडणीला टाकणार आहोत। छान तडतोडतोय लसूण आपला, काळा होऊन द्यायचा नाही आहे। आपण थोडासा त्याला गुलाबी रंग आला की आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण आणि कांदा सगळा ह्याच्यात टाकणार। याच कांद्यावरती जी आपली पेस्ट करून घेतलेली आहे, 1/3 आपण चिकनला लावलेली आहे आणि उरलेली पेस्ट या कांद्यात टाकणार आहोत आणि छान हलवून घ्यायचं आहे। मीठ टाकायचं आहे चवीनुसार, हलवून घ्यायचं आहे। आणि आता हा आपल्याला कांदा छान कोंबवायचा आहे, एकदम मऊ झाला पाहिजे कांदा। आता आपण बारीक गॅस करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे प्लेट, आणि याला बारीक गॅसवरती ठेवायचं आहे। आता आपण हा कांदा झाकून ठेवणार आहोत। बघा मी गॅस एकदम सिम केलेला आहे, बारीक केलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी आपण झाकणावरती ठेवणार आहोत, अगदी थोडंसं, फार पाण्याची गरज नाही। आता आपण हा कांदा एकदम व्यवस्थित कोंबण्याची वाट बघूया। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, मध्ये मध्ये कांदा मी हलवलेला आहे खाली लागू नये म्हणून। बघा आपला कांदा एकदम छान मऊ झालेला आहे,
दिसतोय तुम्हाला इथे। आता फक्त याच्यामध्ये हळद टाकणार आहे मी, हलवून घ्यायचंय आणि आपण याच्यात आता चिकन टाकणार आहोत। चिकन टाकून झालेलं आहे, आता आपण छान हलवून घेऊया। खूप छान वास सुटलेला आहे याचा, चिकन छान आपलं मॅरिनेट झालेलं आहे। कोणत्याही प्रकारचा लाल मसाला आपण याच्यात यूज करत नाही, सगळे ग्रीन मसाले यूज करतोय। आता आपण जी मघाशी उरलेली कोथिंबीर होती ती मी एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहे, एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, आता ती मी वरून टाकणार आहे। हलवून घेऊया एकदा परत। बघा तुम्हाला दिसतं इथे छान वास सुटलेला आहे, खूप सुंदर वास येतोय याचा। छान आपण हलवून घ्यायचं आहे चिकन आणि आता परत झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि झाकणावरती आपण पाणी ठेवून घेणार आहोत। आता याला मंद आचेवरती आपण शिजून द्यायचं आहे। बघा 20-25 मिनिटं झालेली आहेत, मध्ये मी एक दोन वेळा हलवून घेतलेलं आहे। आपल्याला चिकन मध्ये आपण अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं। बघा हे थोडं पाणी सुटलेलं आहे, आता हे पाणी आपण थोडस गॅस फास्ट करून सुकवून घेणार आहोत आपण हे चिकन। बघा इथे आपलं पाणी घातलं, थोडस सुकलेलं आहे आणि छान ग्रेव्ही झालेली आहे आपल्याला इथे। बघा दिसते खूप सुंदर वास येतोय आणि टेक्स्चर पण त्याचं खूप छान आलेलं आहे। बघा इथे आपला ग्रीन चिकन मसाला झालेला आहे, आपण कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करतोय। रेडी आहे आपला ग्रीन चिकन मसाला, तुम्ही नक्की करून बघा घरी। घरी अवेलेबल असलेल्या छोट्या छोट्या वस्तूंपासूनच मी बनवलेला आहे, तुम्ही आता हा बनवू शकता। पहा इथे ग्रीन चिकन मसाला, फार सोपी रेसिपी आहे याची आणि कोणीही घरच्या घरी बनवू शकतं। पहा इथे मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे, किती सुंदर झालेला आहे आपला ग्रीन चिकन मसाला। कोथिंबीर टाकून मी याला गार्निश केलेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे आणि नक्की घरी ट्राय करून बघा। थँक्यू।